नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये परत एक जबरदस्त ऍक्शन पॅक डे जो आहे तो राहिलेला आहे. या ठिकाणी बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी हायली वोलाटाईल होता. विशेषतः मित्रांनो, आजचा बँक निफ्टीचा हाय आणि बँक निफ्टीचा जर लो बघितला तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 700 ते 800 पॉईंटचा डिफरन्स जो आहे तो झालेला आहे. मित्रांनो, सकाळी बँक निफ्टी ओपन झाला होता 37,238 ला. त्यानंतर बँक निफ्टीन हाय तयार केलाय 37,340 आणि मित्रांनो बँक निफ्टीन आज जो लो तयार केलाय तो 36,525 चा काय केला या ठिकाणी लो तयार केलाय. त्याचबरोबर सेम मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी सकाळी ओपन झाला होता 17,450. त्यानंतर निफ्टीनं हाय तयार केलाय 17,578 आणि निफ्टीचा लो तयार झालाय मित्रांनो 17,326. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी काय लेवल्स दिल्या होत्या, कोणत्या पद्धतीने मी तुम्हाला ट्रेड करायला सांगितलं होतं हे एकदा तुम्ही जरूर आठवून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा मार्केटमध्ये नेमकं कोणत्या लेवलवर आपण काम करायला पाहिजे होतं आणि कशा पद्धतीनं काम करायला. मित्रांनो, आज आपण सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर विशेषतः जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आपल्याला जो आज ट्रेड टाकायचा होता हा जर ट्रेड विचारात घेतला या ठिकाणी तुम्ही तर बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं मित्रांनो हे पहिल्यांदा काळजीपूर्वक काय करू या ठिकाणी आपण समजून घ्या. हे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम जे आहे ते काय करतोय मी या ठिकाणी तुमच्या समोर प्लॉट करतोय. मित्रांनो, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की सर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना आपण कोणतं टाइम फ्रेम वापरलं पाहिजे. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला मार्केटची जी इमोशन आहे काय सध्याला ह्या जर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त मोठं टाइम फ्रेम जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी युज करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या काय सांगतोय मी, सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या पहिल्या 5 मिनिटांमध्येच मित्रांनो मार्केटनं काय केलं होतं, एकदा 37,327 ची रेंज आहे ती ब्रेक करण्याचा इथं एक अटेम्प्ट जो आहे तो केला होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण इथं मार्केट सक्सेस झालं होतं आणि त्यानंतर मित्रांनो मार्केट कंटिन्युअस डाऊन साईडला आलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो आपण बँक निफ्टीला सेल करणार होतो 36,911. आणि मित्रांनो, तुम्ही जर ह्या लेवलवरून बँक निफ्टीला जर सेल केलं असतं तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 36,610 टार्गेट आणि त्यानंतर मित्रांनो 36,510 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं इझिली मिळालं असतं. मित्रांनो, आजचा बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय तो 36,525 चा लो केलाय आणि आपलं टार्गेट होतं मित्रांनो 510 हे टार्गेट होतं. म्हणजे एक्झॅक्ट मित्रांनो 15 पॉईंट आपलं टार्गेट या ठिकाणी मिस झालं. मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल मी ज्या लेवल्स देतोय ज्या लेवल्स काढतोय त्या लेवल बघितल्यानंतर तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल. मित्रांनो, तुम्ही त्याच पद्धतीनं जर निफ्टीच्या लेवल्स बघितल्या तर मित्रांनो आपण निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घेणार होतो. कुठून लॉंग पोझिशन घेणार होतो 17,461 आणि मित्रांनो सकाळी मार्केट देखील ऑलमोस्ट आपल्या एक्झॅक्ट रेंजच्या जवळ ओपन झालं. त्यानंतर ना मार्केटने एकदा हायर जाण्या साईडला जाण्याचा प्रयत्न केला पण मार्केट वरती सस्टेन झालंय आणि तिथून मार्केट डाऊन साईडला यायला सुरुवात झाली. मित्रांनो, जे डाऊन साईडला आलेलं जे मार्केट होतं सकाळी ह्या मार्केटनं जो आज लो तयार केला होता तो काय लो तयार केला होता तर मित्रांनो आजचा निफ्टीचा लो होता 17,326 हा लो आहे. आणि मी मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती आपला बेरिश व्ह्यू जो आहे तो एक्सप्रेस केला होता 17,325. म्हणजे मित्रांनो आपण काढलेल्या लेवलला मार्केट या पद्धतीनं डॉट पद्धतीनं काय करतंय रिस्पेक्ट देते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये खरंच पैसा कमवायचा असेल खरंच प्रॉफिट अर्न करायचं असेल तर जरूर मित्रांनो तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा ज्या ठिकाणी तुम्हाला अनबिलिव्हेबल असे कॉल जे आहेत ते मिळतील. मित्रांनो, तुम्ही कित्येक तर मला कॉल करून इतकं लोक सांगतात विचारतात की सर आम्ही दुसऱ्यांच्या टेलिग्राम चॅनलमध्ये आहे प्रीमियम सर्व्हिस ऑलरेडी या एक्सएक्स ठिकाणी घेतले 10,000, 20,000, 25,000 रुपये लोक देऊन प्रीमियम सर्व्हिस घेतलेले असते तर तिथं आम्हाला कॉल मिळायच्या अगोदर तुम्ही प्रॉफिट बुक केलेलं असतं का. तर मित्रांनो, आपण मार्केटमधला जो रिअल सेन्स आहे जो डेटा पॉईंट आहे मार्केटमध्ये जे फ्रॅक्शन तयार होतं मार्केट ओपन झाल्या तर ते आपण कॅच करण्याचा प्रयत्न जो आहे तो काय करत असतो त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आपण अर्न करतोय. त्याचबरोबर मित्रांनो मी स्पष्ट सांगतो की आपले एसएल देखील हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते. आज मित्रांनो मी तुम्हाला ऑलमोस्ट 3 कॉल दिले होते त्यातला एक एसएल हिट झाला होता. पहिलाच कॉल आपला एसएल हिट झाला होता. म्हणजे मित्रांनो आपण 9:15 कॉल दिला होता 9:16 आपला एसएल पण हिट झाला होता. त्यानंतर मित्रांनो आपण पुट ऑप्शन घेतला त्या पुट ऑप्शन मध्ये पण 60-90 पॉईंटची ऑलमोस्ट मुवमेंट मिळाली. त्यानंतर परत एकदा आपण मित्रांनो पुट ऑप्शन घेतला होता त्या पुट ऑप्शन मध्ये देखील तुम्हाला ऑलमोस्ट 100 पॉईंटचा प्रॉफिट जो आहे तो बऱ्याच लोकांनी काय केलाय त्या ठिकाणी अर्न केलं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आज लोकांनी किती प्रॉफिट केलाय कशा पद्धतीचं अर्निंग केलं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो मी तुम्हाला जरूर काही स्क्रीनशॉट दाखवतो. तुम्हाला वाटेल की सर स्क्रीनशॉट बघून आम्हाला काय फायदा. मित्रांनो,
काळजीपूर्वक हे स्क्रीनशॉट बघा. मी काय सांगितलं, माझा सकाळी पहिल्यांदा मार्केट ओपन झाल्या मित्रांनो मी एक सीईचा ऑप्शन खरेदी करायला सांगितलं होता. आणि मित्रांनो ह्या सीईच्या ऑप्शन मध्ये आमचा लॉस झाला. म्हणजे माझे क्लायंट मला हा अभिमान आहे मित्रांनो की बाबा डॉट जो एसएल सांगितलं होतं तो एसएल तिथं फॉलो केला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, 525 रुपयाचा लॉस. ओके, या ठिकाणी बघा 350 रुपयेचा लॉस आहे सीई मध्ये. इथं बघा परत सीई मध्ये 960 रुपयेचा लॉस, म्हणजे 37,000. आणि बघा नेट लोकांचा लॉस किती आहे बघा. म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनल सोबत जोडला तर प्रॉफिट किती मिळवाल हे मी नाही सांगू शकत. पण मित्रांनो मी तुम्हाला जी गॅरंटी देतो की तुमचा लॉस जो आहे तो काय असेल त्या ठिकाणी मिनिमाइज असेल. हे पहिल्यांदा लक्षात, या ठिकाणी पण बघा एक कॉल एक पुट, म्हणजे पहिला कॉल दिला एसएल हिट झाला तर इथे लॉटची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांचा 1500 रुपये लॉस आहे. आणि नेक्स्ट कॉल मध्ये लगेच ते प्रॉफिट मध्ये, म्हणजे नेट कंडिशन जर बघितली तर मित्रांनो 100 रुपयेचा लॉस आहे. इथं पण सेम तशीच कंडिशन आहे, या ठिकाणी पण सेम तशीच कंडिशन आहे. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल हा बघा 46 रुपयेचा लॉस आहे पहिल्या दोन कॉल मध्ये, 7 रुपयेचा लॉस आहे, 2477 2485 लॉस प्रॉफिट, 7 रुपये नेट लॉस मध्ये. म्हणजे मित्रांनो हे अनबिलिव्हेबल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्ही ज्यावेळेला रूल बेस्ड काम करता मित्रांनो त्यावेळेला डेफिनेटली मार्केट तुम्हाला खूप मोठा रिवॉर्ड जो आहे ते दिल्याशिवाय राहत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. खूप अनबिलिव्हेबल प्रॉफिट जो आहे तो मित्रांनो आज लोकांनी केलाय, 2000 3000 4000 5000 या पद्धतीचा प्रॉफिट जो आहे तो लोकांनी केला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर या पद्धतीचे दररोज निफ्टी बँक निफ्टीचे जर कॉल हवे असतील तर जरूर तुम्ही मित्रांनो आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या दररोज बँक निफ्टीचे कॉल दिले जातात. इथं बघा आपला एसएल हिट झाला, प्रॉफिट किती आहे 26 रुपये. मला मित्रांनो 2000 5000 10000 प्रॉफिट पेक्षा पण मला जी लोक रूल बेस्ड काम करतात कमीत कमी लॉस घेऊन मार्केटमधून बाहेर पडतात हे खूप आवडतं. आणि तुम्हाला ही सक्सेसची मित्रांनो पहिली स्टेज असते तुमची. काय सांगते मी, ही तुमची सक्सेसची पहिली स्टेज असते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, मार्केटमध्ये प्रॉफिट करत असता तुम्हाला पण मित्रांनो या पद्धतीचा दररोज जर प्रॉफिट करायचं असेल तर जरूर मित्रांनो तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा जॉईन करा. बाजार बुल टेलिग्राम चॅनल आहे, तिथे मी काही माहिती शेअर करत असतो. कोणताही कॉल वगैरे इथं दिला जात नाही. काही स्विंग ट्रेडिंगचे किंवा इंट्राडे ट्रेडिंग इक्विटी स्टॉकचे कॉल मात्र काही वेळेला मला जर सापडले प्रॉपर तर मी ते पण देतोय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांनी जॉईन केलाय. आणि मित्रांनो 1000 लोकांपैकी ऑलमोस्ट 70% लोक वीक ऑन वीकेंड वीक नेट प्रॉफिट मध्ये आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, एकही आठवड्यामध्ये नेट लॉस नाही माझ्या दिलेल्या कॉलमध्ये. काय सांगतोय मी, एकही आठवड्यामध्ये तुम्ही नेट लॉस मध्ये जाणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर हे माहिती सांगणं पण आवश्यक असतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो या ठिकाणी आज बँक निफ्टीनं काय केलं मित्रांनो, 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज होल्ड केलंय. हे टेक्निकली आपल्यासाठी खूप महत्वाचं इंडिकेटर आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीनं आज काय केलं, निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट मित्रांनो मार्केटनं 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज केलंय. ह्याचा अर्थ उद्याच्या ट्रेडिंगसाठी आणि सेशनसाठी मित्रांनो उद्या देखील माझा मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो काय असेल त्या ठिकाणी क्लिअरली बुलिश असेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर सध्या मार्केटमध्ये विशेषतः मॉर्निंग सेशनमध्ये तुम्हाला कॉल रायटर ऍक्टिव्ह झालेले दिसून येतील. पण त्यानंतर जसजसं ट्रेडिंग सेशन ओव्हर घेत झालं तसतसं पुट रायटरचा कॉन्फिडन्स जो आहे तो ह्यूज आलेला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः 17200 या स्ट्राईक प्राईजला असेल, 17300 या स्ट्राईक प्राईजला ह्यूज मित्रांनो पुट रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये झाले. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मित्रांनो उद्याच्या किंवा पुढल्या 2-3 ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा ही जी वीकली एक्सपायरी आहे मित्रांनो 23 सप्टेंबरची, ह्या वीकली एक्सपायरीमध्ये मार्केट कोणत्याही परिस्थितीत 17250 खाली जाणं आपल्याला अपेक्षित नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, ज्या पद्धतीचं सध्याला ऑप्शनचं सेटअप आहे त्यानुसार. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो 17600 या ठिकाणी कॉल रायटर आहे, 17700 या ठिकाणी कॉल रायटर आहे आणि 17800 या ठिकाणी देखील मार्केटमध्ये क्लिअर कॉल रायटिंग झालेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटला 17750 रेंज हायर साईडला ब्रेक करणं खूप टफ आणि चॅलेंजिंग असेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा मार्केट जे आहे ते जास्तीत जास्त डाऊन साईडला कुठं घेऊ शकतं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. आणि मित्रांनो आज मार्केटने 20-day एक्सपोनेन्शियलला टच केलं, त्याचं व्हायलेशन केलं आणि परत बँक निफ्टी जो आहे तो क्लोज कुठं झालाय, 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या पण वरती जाऊन क्लोज झालाय. मित्रांनो ज्या पद्धतीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप आहे, ऑप्शनचा सेटअप आहे, यानुसार उद्या आपल्याला बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे कमीत कमी 37500 वरती जो आहे तो त्या ठिकाणी गॅप ऑफ ओपन होणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे मार्केट या ठिकाणी गॅप ऑफ जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर माझ्या दिलेल्या कॉलवर ट्रेडिंग करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शनचा सपोर्ट काय, ऑप्शनचा रेजिस्टन्स काय, गॅप अप गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कसं ट्रेडिंग करायचं हे माहीत असलं पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो माझ्या व्हिडिओचा अजून एक डिस्क्लेमर आहे, मी ज्या लेवल्स काढलेल्या असतात त्या पूर्णपणे टेक्निकल आणि ऑप्शनचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे आणि टेक्निकल चार्टवरती ज्या गोष्टी आहेत त्या बघून काढलेलं असतं आणि मार्केट जर इन केस मित्रांनो खूप गॅप अप गॅप डाऊन ओपन झालं तर माझ्या लेवल त्या ठिकाणी काम करणार नाहीत हे पण काय करत चाला त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो खूप लोक मला कॉल करतात, मेसेज करतात, सांगतात की सर आम्ही तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओ बघतोय, युट्यूबच्या व्हिडिओ बघून आम्ही खूप चांगलं प्रॉफिट अर्न करतोय. मित्रांनो तुम्ही प्रॉफिट अर्न करताय हे तुमचं स्किल आहे, तुमचं ते नॉलेज आहे, तुमचा तो एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये माझं योगदान कोणतंही नाही असं मला वाटतं. मित्रांनो तरी पण माझा तुम्हाला एक सल्ला असेल, तुम्ही ट्रेडिंग करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जे कॉल दिले असतात, ज्या लेवल्स दिले असतात त्याच्यावरती तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही डिप्लॉय करू नका, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचा असेल तर उद्या बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचा ट्रेड काय होऊ शकतो त्या ठिकाणी बनू शकतो हे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो परत एकदा माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर कमेंट्स करून सांगा तुम्हाला अजून ह्या व्हिडिओमध्ये नवीन कोणता कंटेंट हवा आहे. ओके तर मित्रांनो मी काय करतोय तुम्हाला काही गोष्टी ज्या आहे त्या चार्टवरती आज परत एकदा दाखवतोय आणि त्या लेवलवरती उद्या तुम्हाला काय करायचं आहे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करायचं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बाबा तुम्हाला खरंच जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल ना कमीत कमी 8 ते 9 महिने मित्रांनो कंटिन्यू नॉन स्टॉप दररोज 2 ते 3 ट्रेड फक्त टाका आणि फक्त एकच लॉटनं काम करा. मित्रांनो आपलं कसं होतं माहिती आहे का, एक रिटेल ट्रेडर लॉस का करतो, एकतर त्याला रिस्क मॅनेजमेंट काय असतं, मनी मॅनेजमेंट काय असतं, सायकोलॉजी मार्केटमध्ये काय असतं आणि बँक निफ्टीचं बेसिक फंडामेंटल बिहेवियर माहीत नसतं, त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला काय होतो बँक निफ्टीमध्ये ट्रॅप होतो किंवा ऑप्शनमध्ये लॉस करतो. मित्रांनो मार्केटमध्ये ऑलरेडी पाठीमागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये एक लार्ज स्केलची मुवमेंट जी आहे ती काय झाली स्क्रीनवरती क्लिअरली व्हिजिबल झाले दिसून आले हे पहिल्या लक्षात घ्या. आणि ह्या सेटअपनुसार मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट एक साईडवेज रेंजमध्ये फसण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती नाकारता येत नाही, हे पण काय करा लक्षात घ्या. पण दुसरं मित्रांनो मार्केटचा ज्या पद्धतीचं ग्लोबल सेटअप आहे ज्या बाकीच्या ज्या पद्धतीच्या गोष्टी आहेत ह्याचा पण मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. ज्या सेंट्रल बँकांची जी मीटिंग आहे त्याचं फेडचे मिनिट्स असतील किंवा डेल्टा व्हायरस जो आहे त्याचा पण इश्यू थोडा मार्केटसाठी कन्सर्निंग आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ह्या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करायचंय बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर मला बँक निफ्टीवरती उद्या लॉंग पोझिशन नेमकी कुठून घ्यायचे हे पहिल्यांदा काय असलं पाहिजे मला त्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी मी साधारणतः 37,544 वर जात नाही तोपर्यंत मी बँक निफ्टीवरती स्ट्रॉंग अग्रेसिव्ह लॉंग पोझिशन घेणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. काय सांगतोय मी बँक निफ्टी हा जो इंडायसेस आहे हा बँक निफ्टीवरती उद्या तुम्हाला कॉल साईटला पोझिशन नेमकी कुठून घ्यायचं आहे तर मित्रांनो ज्या वेळेला बँक निफ्टी 37,542 वरती ज्या वेळेला ट्रॅव्हल करायला सुरू करेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे बँक निफ्टीमध्ये एक लॉंग पोझिशन जे आहे ते काय करायचं घ्यायचं म्हणजे 44 वरून लॉंग पोझिशन घ्यायचं आहे. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल हे पहिलं टार्गेट कुठलं भेटणार आहे तर साधारणतः या ठिकाणी 37,794 हे पहिलं टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी भेटेल 37,794 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे दुसरं टार्गेट भेटेल हे साधारणतः दुसरं टार्गेट भेटण्याची शक्यता आहे 37,944 हे टार्गेट भेटेल. आणि मित्रांनो त्यानंतर 38,040 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर परत एकदा 38,260 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इझिली भेटू शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल बँक निफ्टी जर डाऊन साईडला चालला काही ग्लोबल सेंटिमेंटमुळं तर कुठून तुमचा व्ह्यू बँक निफ्टीवरती बेरिश असला पाहिजे हे पण काय आहे त्या ठिकाणी महत्वाचं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टी आता बघा कसं आहे ते सांगतो मी. उद्या एनएन एव्हरेजली जोपर्यंत बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 36,927 जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवू नका. बँक निफ्टी सेल बिलो म्हणजे पुट ऑप्शन जो आहे तो तुम्हाला काय करायचं या ठिकाणी खरेदी करायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठून करायचं आहे 36,927 खाली गेल्यानंतर
36,970 च्या खाली गेल्यानंतर मार्केटमध्ये पुट ऑप्शन घ्यायचं किंवा तुम्हाला तुमचा व्ह्यू जो आहे तो बेरिश ठेवायचा आहे. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल हे कोणतं टार्गेट भेटेल, पहिलं टार्गेट भेटेल 36,590 च. 36,590 हे टार्गेट तुम्हाला इझिली स्क्रीनवर भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,460 हे टार्गेट स्क्रीनवर भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,210 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर येऊन 36,000 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे आणि ज्या पद्धतीचं आज टेक्निकल मार्केटनं रिॲक्ट केलंय यानुसार आपला व्ह्यू जो आहे तो बँक निफ्टीवरती उद्या बुलिश असेल. पण कधीपर्यंत बुलिश असेल, ग्लोबल सेंटिमेंट जर पॉझिटिव्ह असेल न्यूट्रल असेल तर आपण मार्केटवर बुलिश राहणार आहे. समजा युएस मधून काही निगेटिव्ह न्यूज आली मोठी किंवा ग्लोबल मार्केटमधून अजून कुठनं निगेटिव्ह काही सेंटिमेंट जर रेज झाला तर तिथं मात्र आपला व्ह्यू जो आहे तो उद्या बँक निफ्टीवरती काय होईल, चेंज होईल, बेरिश होईल हे पहिल्यांदा लक्षात म्हणजे टोटल मार्केटवर. त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर तुमचा निफ्टीचा ट्रेड उद्या कुठं बनू शकतो साधारणतः, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः तुम्हाला निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्यायचे आहे 17,575 वरून. निफ्टी बाय अबव 17,575 वरून काय करा त्या ठिकाणी निफ्टी बाय करा. 17,575 वरून निफ्टी बाय करा. 17,595 हे पहिलं टार्गेट भेटेल. 17,620 हे दुसरं टार्गेट भेटेल. 17,648 हे दुसरं टार्गेट भेटेल. 17,685 चौथं टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटेल. आता मित्रांनो तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न पडू शकतो, मनामध्ये क्वेश्चन पण रेज होऊ शकतो की सर इथं मार्केटमध्ये 17,597 आणि त्यानंतर 17,620 हे इतकं छोटं टार्गेट का दिलंय, तर मित्रांनो ह्याच्या पाठीमागं ऑप्शनचं सेटअप असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का 17,600 जो कॉल रायटर आहे मार्केटमध्ये ह्या कॉल रायटरचा लॉस मार्केटमध्ये कधी सुरू होईल, ज्यावेळेला मार्केट 17,620 च्या वरती ट्रॅव्हल करेल. त्यामुळे 17,020 पासून मार्केटला एकदा डाऊन साईडला आणण्याचा प्रयत्न केला जाईल, नसेल तर मार्केट खूप फास्ट मूव्ह जे आहे ते काय करेल 17,648 कडे किंवा पुढे 17,685 पर्यंत काय करू शकते त्या ठिकाणी जाऊ शकते हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर तुम्हाला उद्या निफ्टीमध्ये काय करायचं ट्रेड घ्यायचं. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः निफ्टीमध्ये जर डाऊन साईडला ट्रेड टाकायचं असेल, पुट साईडला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला जर एखादा ट्रेड घ्यायचा असेल तर हा ट्रेड तुमचा कुठून बनू शकतो, तर मित्रांनो 17,535 च्या खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टीला सेल करू नका. पहिली गोष्ट निफ्टी सेल बिलो 17,535 ला निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो 17,505 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,480 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,450 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,422 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला इझिली उद्या निफ्टीमध्ये जे आहे ते स्क्रीनवरती येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.